लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरलाय. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार हे तर स्पष्ट झालंय. मात्र महाविकास आघाडीत कोणकोणते पक्ष सहभागी असतील हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत चर्चाच सुरू आहे. जागा वाटपासाठी ठेवलेल्या अटी आणि शर्तींमुळं महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन विकास आघाडीची युती थांबल्याची सध्या तरी चिन्ह आहेत. मात्र असं असलं तरीही महाविकास आघाडी आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक महत्वाचं आवाहन केलंय. महाविकास आघाडीसोबत अजूनही युती पूर्ण झाली नाही, त्यामुळे इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाचं निमंत्रण आलं असेल तर त्याला उपस्थित राहू नये असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक व्हिडिओ जारी केलाय. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर पाहूयात. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती. मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चा सुरू असतानाच आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात लोकसभेच्या 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचं पत्र महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं होतं. मात्र आंबेडकरांचं हे पत्र पाहून आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला 27 जागा देणं शक्यच होणार नाही. या पत्रानंतर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं मवीच्या नेत्यांची चुप्पी पाहून प्रकाश आंबेडकरांनी आपल्याच कार्यकर्त्यांना व्हिडिओद्वारे हे आवाहन केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या आवाहनानंतर तरी महाविकास आघाडी भक्कम होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. लोकमत.com साठी पुण्याहून किरण शिंदे यांचा हा रिपोर्ट.